नमस्कार. देशदूत मार्फत नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवरात्र महोत्सव आहे, 9 दिवस हा आदिशक्तीचा जागर आहे आणि त्या निमित्ताने देशदूतमध्ये आम्ही काही महिलांना आमंत्रित केलेलं आहे. रोज आपण एका गटाशी चर्चा करणार आहोत. आपण जाणणार आहोत की ही जी आदिशक्ती आहे, आजची जी ही महिला आहे, ती महिला तिचं जगणं, तिचं अस्तित्व आणि तिचं हे जे सगळं मनोधैर्य आहे हे कसं टिकवून आहे आणि ती काय झगडते, तिच्या आयुष्यात काय छान आहे, तिला कुठे स्ट्रगल आहे, तिला कुठे उभं राहावं लागतंय, ती कोणासाठी जगती आहे आणि ती स्वतःमध्ये कशी बघतीये, या सगळ्यांची चर्चा आपण या महिलांबरोबर करणार आहोत. रोज एक देवीचं रूप घेऊन त्या देवीच्या ज्या काही क्वालिटीज आहेत, ज्या काही वैशिष्ट्य आहेत, त्याविषयी आपण या महिलांची थोडीशी चर्चा करणार आहोत. आज या नवदुर्गांमध्ये आपल्याबरोबरचा ज्या महिला आल्या आहेत, जो गट आला आहे, तो गट आहे या सगळ्या कचरा वेचणाऱ्या महिला आहेत नाशिकमध्ये. आपण म्हणतो नाशिक स्वच्छ सुंदर व्हावं आणि त्याच्यासाठी जे झगडत आहे, जे दिनरात काम करताय, त्या या महिला की तुमचं आमचं या सगळ्यांचं आयुष्य हे एक सुदृढ आयुष्य राखण्याचा हे जे प्रयत्न करताय, याचं सुद्धा योगदान यांनाच जातं. या गटाच्या ज्या प्रमुख आहेत त्या मायाताई कोळवे या आपल्या बरोबर आहेत. मायाताई, तुमच्या गटाबद्दल सांगा थोडंसं की कोण आहेत या सगळ्या महिला आणि काय तुमचा गट आहे. आम्ही महिला सामाजिक संस्था जी नाशिकमध्ये कचऱ्याचं काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून ज्या कचऱ्याचं शहर स्वच्छ करण्याचं काम करतात त्याच्यामधल्या काही निवडक महिला नाशिकमध्ये ज्या जुळलेल्या आहेत प्रतीक वस्तूंमध्ये सगळ्या जसं काशी. तुम्ही तुमची ओळख करून द्या, काशीबावची तुमच्यापासून सुरू करा. मी काशीबाई मदरगे गंगामाळ समितनगरमध्ये राहते आणि 95 पासून कचरा वेचायचं काम चालू केलेलं होतं मी नाशिकमध्ये. तुमचं काय नाव आहे सर? माझं कौसबाई किसनपुरी आम्रपाली नगर. तुमचं सांग. माझं नाव सुनीता फुले, मी आम्रपालीमध्येच राहते. म्हणजे असं याच्यामध्ये भरपूर पुढे जायला लागलं, पुढे जायला लागलं. मी म्हटलं आता काय आपल्याला जाणं तर खूप भीती वाटायची. आता कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, काय सांगायचं असं म्हणजे प्रश्न पाडायचं पहिले. पण मग नंतर त्या संस्थेवाले लोक पण म्हणजे चांगले शिकवलं सगळं, त्यांनी शिकवलं. मग तेव्हापासून आम्ही थोडं सगळं फेसबुकच्या माध्यमातून सगळ्या वाचकांची सुद्धा संवाद साधताय, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे. काही तुमचं नाव? चंदा गौतम येळे, मी वडाळा गावामध्ये राहते. महबूबनगरमध्ये गली नंबर 4 तिथं राहते. पहिले मी परभंगारे याचायची, तिकडं कचरा डिपूला काम करायची. पहिला कचरा डिपू आडगाव नाक्याला होता, तिथं पण यायचं. मग नंतर तिकडं गेला इरोडीच्या तिकडं, तिकडं भंगारी येत होतो. मायामी सगळं भंगारी येत येतो. मग तिथे ते बहादूर सर यायचे तर मग लोक विकासमध्ये आम्ही मिटिंगी भरपूर केल्या आणि त्या मिटिंगमध्ये खूप शिकवायचे, खेळ शिकवायचे. त्यात मधून शिकायला भेटलं आम्हाला की महिलांनी कसं स्ट्रॉंग राहायचं, कसं हे करायचं. महिला घरापुरतीच नसते पण महिला काय बी करू शकते. तेव्हापासून आम्ही हुशार झालो. मग बचत गट खोलून द्यायला मायानी 100 रुपये परमनी. मग आम्हाला कळालं का बचत कसं करायचं, काय करायचं. मग त्याच्या मार्फत तिने सांगलं की व्यवसाय काय करायला पाहिजे काय. मग 11 महिलांनी आम्ही मीटिंग घेऊन त्याच्यानंतर मग सुरतहून कपडे आणायला सुरुवात केली, साड्या. मग तिकडून आम्हाला 220 रुपयाला साडी पडायची. मग इकडं आम्ही 250 230 अशी विकायला विकू लागलो. तिच्यात इन्कम आम्हाला होऊ लागली. तर ते पण केलं. कोणी बाया गोदाममध्ये पण आणि काही भंगाराचंच काम करतात, काही कचरा डिपूला करतात. म्हणजे भंगार वेचता वेचता तुम्ही व्यवसाय पण सुरू केला आणि व्यवसाय पण झाला. हा, ताई तुमचं नाव सांगा. लक्ष्मीबाई हरिभरास, त्यांच्या बरोबर काम करतायत. या सगळ्या महिला आहेत, वेगवेगळ्या भागात राहतायत नाशिकच्या आणि काम मात्र कचऱ्या वेचण्याचं करतायत. पण एक तुमच्या लक्षात आलं असेल की या महिला
कुठेतरी स्वतःमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करतात. मग ते संस्थेच्या मार्फत असो, ते बोलायला शिकल्या असो, कोणी बचत गट सुरू केला असेल, किंवा काशाबाईंसारख्या या एका बँकेच्या पदाधिकारी पण आहेत, तर इथपर्यंत यांचा प्रवास हा झालेला आहे. हा प्रवास अतिशय मोटिवेटिंग आहे, हा प्रवास अतिशय उल्हासदायी आहे. आपण पहिले आज जे देवीचं रूप आहे, पहिलं आजच्या नवरात्र महोत्सवातलं देवीचं रूप आहे, ती आहे देवी आहे शैलपुत्री. पहिलं रूप आहे शैलपुत्रीचं. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारं मन देवीच्या या रूपाच्या स्मरणाने मात्र खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते असं मानलं जातं. तुम्ही जे सगळं काम करताय याच्यात अनेक अडचणी आहेत, याच्यात अनेक धोके आहेत. वेळी अवेळी तुम्हाला जायला लागतंय, लोकांच्या घरी जायला लागतंय, तुम्हाला माहीत नाही की कोण कसं आहे काय आहे, तरी दार कोठवून तुम्हाला तो कचरा वेचायला लागतोय. बंगाल डेपोमध्ये जायला लागतंय की जिथं फक्त दुर्गंधी आहे आणि सगळं एक नकारात्मक वातावरण, पण त्याच्यातनं सुद्धा तुम्ही काहीतरी सकारात्मक काढताय, कारण की त्याच्यातनं तुम्ही तुमचं घर उभं करताय. ते या दिशेने प्रवास करताना कशामध्ये किती वर्ष झाले हे काम करतात? आमच्या सासरी 72 मध्ये नाशिकमध्ये आले आणि मग आमचे नवरे पण मग इकडे मोठाले झाले, आम्ही पण आमच्या गावी मोठाले झालो, मग रिश्ते झाले आमचे. 95 पासून आम्ही नाशिकला आलो. पण तेव्हा काही असं वाटलं होतं का की आपल्याला हे काम करावं लागेल? नाही, आम्ही तर शेतीचं काम करायचं, पण आम्हाला वाटत होतं की असं काम करू आम्ही. हां, आणि काय करायचं, बांधकामाला जायचं. मग ते बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, मग आम्ही काय करायचं, गोणी घ्यायचं आणि सगळ्यांना शेतमध्ये भंगार घ्यायचं. हां, तर मग भंगार असताना इतक्या आम्हाला अडचणी यायच्या पहिल्या पहिले. एखादं सोसायटी जर गेलो तर तिथं काय म्हणायचे, का बरं इकडं कसं काय आले तुम्ही सोसायटीमध्ये, कोणाच्या परवानगीने आल्या, असं तसं काही पण विचारायचे. आम्ही म्हणायचो बाबा आम्हाला कोणाची परवानगी नाही, काय नाही, आमच्या पोटाला भाकर भेटावा म्हणून आम्ही बंगाली असतोय असं म्हणायचं. मग ते वाचवी लोक काही आगाऊ असायचे, काही एखादे चांगले असायचे, बरं आता इथून लवकर निघा शेती तुम्ही जागा करतो, कोणी असं म्हणायचं, पण बसून ठेवायचं. म्हणजे इतक्या मुसीबत यायच्या आम्हाला, आता आम्हाला कचरे असताना काच लागायचे, कुत्रे मागा लागायचे, तर काच लागला कुत्रं जर पावलं, शिबिरला जर गेलं तर ते काय म्हणायचं, तू रॅशन कार्ड आणा तर तुमचं इलाज चालू होईल. आता त्याला काय आमच्याकडे रॅशन कार्ड नव्हते, काय नव्हते, नवीन नवीन नाव होते. मग आता आमच्याकडे रॅशन कार्ड नसल्यामुळं मग आमचा इलाज करतच नव्हतं लवकर. मग पुण्याचे ते बाबा मग त्यांची संस्था 2004 मध्ये आमच्या नाशिकला आले. नाशिकला आले तर मग आम्हाला इथे सगळं काही सांगून सवरून आम्हाला सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. मग आम्ही लोक एका सामाजिक संस्था कागद कागदपत्रा कसलं तरी पण केलं. आमच्या संस्थेचं नाव आहे पण बायकांना आणि काम एवढंच मोठं आहे की तुम्हाला सगळ्यांना त्यांनी उभं केलेलं. आणि मग भरपूर आम्हाला अडचणी यायच्या त्याच्यामध्ये. मग काही 10 रुपयाचं भरणार भेटायचं आम्हाला, तेव्हा स्वस्त पण होतं सगळं काही. आणि आता महागाई झाली, भंगार पण बंद झालं, कचऱ्याला घंटा गाड्या आल्या, मग आता काय करायचं. मग त्या संस्थेच्या नावाखाली आम्ही भरपूर जागेवर पत्र दिले, कामाला घराघरातलं कचरा घ्यायला आम्हाला काम द्या. तर मग आम्ही आम्ही दिल्लीला गेलो, गोव्याला गेलो, बरंच भरपूर ठिकाणी गेलो आम्ही. मग तिथल्या सरकाराला पण कळलं का या महिला काहीतरी करू पाहतात. हां, काहीतरी करून पाहतात. तर मग तिथून पुढं आमची 2004 पासून आमची सुरुवात झाली. मग आम्हाला थोडंफार काम मिळायला लागलं नाशिकमध्ये. मग आम्ही घराघरातला कचरा घ्यायला, तर सुरुवातीला घराघरातून आम्हाला फक्त 10 रुपये मिळायचे. हां, तर 100 घराचा कचरा घ्यायचो आम्ही. बरं, मग 100 रुपये मिळायचे. हो, तर 100 रुपये मिळायचे महिन्यात. बापरे. आणि मग पुढं इकडं आपलं आजीबोरशे त्या सोसायटीकडून पहिलं सांगता पंडित. तुम्ही पण कचरा वेचताना काय अनुभव आले तुम्हाला? रविवारी आता भरपूर जाते आम्हाला कचऱ्याच्या, रविवारी पण अडचण असते गाडी खराब पैसे नसतात, रविवारी बाहेर यायचं का समोर का साफ होत आहे.
भीती वाटली पण ह्या सगळं काम करताना तुम्हाला काही तुमची स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणून काही तुम्ही ग्लोव्स घातले किंवा काय अनुभव येतो हे सगळं काम करताना कधी असं वाटलं की नको हे काम करायला नको नको वाटतंय ना पण मग आता हात दुखतात पाय दुखतात असं नको वाटतं पण तुलाच नाही पण येते घरी राहतो पूर्ण खर्च पूर्ण आणायचे एक महिना काम केलं तर आपल्याला तेवढंच मिळते तेवढंच काहीतरी मिळेल आपल्याला असं नको वाटतं पण पुन्हा वाटतं नाही घर राहील तर आपल्याला मिळणार नाही पैसे म्हणून मग वाईटातून पुन्हा जावं लागते दुसऱ्या दिवशी उठायचं आणि परत कामावर तुम्ही म्हणालात की बचत गट सुरू केला तर कसं झालं ते आणि काय त्याच्यात ते आले पैसे तितके खर्च आहेत ते करायचो मग एक दिवशी मीटिंग ठेवली मीटिंग मध्ये माया आली तर मायाला आम्ही प्रत्येक परिसरात सांगत राहत होतो की म्हणे तुम्ही बजेट गट का नाही पुरत तुम्हाला कर्ज भेटत काही व्यवसाय करता येईल तुम्हाला आणि आम्ही नेहमी तिथे सल्ला घेत राहतो मग आम्ही मीटिंग ठरवली मग तिने आणि तिच्या संघ गरगाव सर आले त्यांनी आमचा बजेट गट फोडून गेला इंदिरानगरला महाराष्ट्र त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं एक वर्षभर काय पैसे कोणाला दिले नाही काय नाही आणि कर्ज पण घेतलं नाही मग आमचे पैसे 1100 रुपये भरपूर जमा झाले नंतर परत मायाला बोलवलं तर ती म्हणे तुम्ही कर्ज का नाही घेत मग म्हणे आणि घ्यावं का आम्ही कर्ज म्हणे हा घ्या कर्ज मग आम्ही कर्ज घेतलं 1 लाख रुपये महाराष्ट्र बँकमध्ये आणि 1 लाख रुपये घेतले मग बाया म्हणे काय करावं काय नाही मग आम्ही एक माणूस आहे मग त्याच्याकडे फिरत आम्ही साड्या किती आणतोय किती नाही मग त्या साड्या आम्ही आणल्या त्याच्याकडून आणि मग लग्न होतं आमच्याच गटातल्या ह्या व्हायचं तिला दिल्या आम्हाला नफा पण झाला मग आम्ही डायरेक्ट लग्नाला साड्या द्यायच्या हा मग आम्हाला नफा भेटू लागला मग ते मन लागलं मला पैसे लावे जातात तुम्ही साड्या घ्यायला मी तुम्हाला इन्कम जी भेटेल ती तुम्हाला पण द्यायचा आहे आणि माझ्या घर खर्चा चालली जाते अशातून आम्हाला बँकाचं कर्ज मग आम्ही 1 लाख घेतली नंतर मग आम्हाला 3 लाख कर्ज भेटलं मग आम्हाला बचत ते कर्ज आम्हाला बँकावाला द्याय ना आमचे लिबोरेवर हप्ते होते मग आम्हाला चेअरमनली पाहिलं आमच्यावाला ट्रीटमेंट पाहिली तर मग एक बी हप्ता असा नाही का 8 तारखेच्या नंतर नाही आलेला किती महिला मग त्याने आम्हाला एक प्रमाणपत्र दिलं त्याच्यामार्फत म्हणे तुमचं स्वागत करतो म्हणे इतकी साधारण महिला म्हणे तुम्ही पण एकदम 8 तारखेला ट्रीटमेंट दिली का म्हणे मी तुम्हाला कर्ज देतो मग त्याने आम्हाला 3 लाख रुपये कर्ज दिले मग त्याच्यानंतर आम्ही ते कर्ज आता आमच्याकडे 4 हप्ते राहिले फेडायचे 3 लाखाच्या 4 हप्ते राहिले तर ते मग त्यांची बदली झाली पुण्याला तरी पण ते सर्व आमच्या संघ कॉन्ट्रॅक्ट देतो मग मी तुम्हाला आणि 5 लाख रुपये कर्ज देऊ शकतोय मग आणि आम्हाला कळालं का बाबा काय कसं पैसा मग आम्ही त्याच्यातून ना आम्ही इन्कम भेटली आम्हाला किती इन्कम भेटली असं लिमिट आहे आम्ही रजिस्टर होता असे आमच्याकडे मग त्याची तिला एक सांगितलं मला आम्ही असं लोकांना मदत करत होतो कोणाच्या डोळ्याच्या ऑपरेशनला त्या गटातले म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसाय करून सुद्धा इतरांना सुद्धा मदतीचं काम तुम्ही आतापर्यंत 3-4 आश्रम म्हणलं तेव्हा प्रत्येक महिन्याला 2-3 हजाराचा किराणा पुरवत होता कोणाचे लग्न असते त्यांचं म्हणजे परिस्थितीनुसार त्यांचं लग्न करून मग किराणा असेल कपडे असतील नोकरीच्या वस्तू असतील काही तुझ्या घरात लागणार साहित्य भांडी ते सगळं खरेदी करून सगळी गटाच्या माध्यमातून ते असं देत असतात म्हणजे खरोखरच कौतुकास्पद आहे तुमचं काम निश्चितच सोशल वर्कचं कोण्या बायाच्या माग उभा राहणं हे नवरा सोडून गेला तिला पण किराणा भरून देतो असं काम छानच आहे सुंदर आहे काम तुमचं आणि तुमच्याकडे येणारे तुमचे अनुभव तुम्ही सांगायचे आणि मग शेवटी मी माया त्यांच्याकडे एवढं लग होतं जावं लागतं तर नाही भेटायला भीती वाटते पाय गंधाडत जाते पडायला येत पण तरी दुसरा दिवस उगवतो
परत पोतं हातात घ्यायचंय आणि परत चालू करायचं. दुसऱ्या दिवशी काय नेतं तुम्हाला तिथे, का बरं हे काम परत करायचं? बसून काय फायदा आहे घरामध्ये, तेच एवढं तेवढं करते ना. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांना शिकवलंय? नाही शिकले काही नाही. पण मग असं वाटतंय कुठेतरी की जसं तुम्ही म्हणाला की त्यांच्या आयुष्यात ते चांगलं काम खरोखरच. यांच्या गोष्टी ज्या आहेत, त्यांच्या ज्या लाईफ स्टोरीज आहेत, या अतिशय मोटिवेटिंग आहेत. खूप विचित्र काम आहे, खूप अवघड काम आहे. कचरा गोळा करणं हे सोपं नाही. सगळ्यात मोठं उदाहरण याच्यात आहे हे माया त्यांचं, की ज्यांनी हे ठरवलं की हे काम मी करते, पण हे काम करता करता माझं आणि माझ्या सहकार्यांचं, माझ्या जे इतर भगिनी आहेत त्यांचं आयुष्य मी कसं बदलू शकेल, खूप वेगळा विचार करून मायाताई तुम्ही स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने घडवलं. तर थोडक्यात सांगा की हा प्रवास तुमचा कसा होता? प्रवास 2002 साली माझी नाशिकला मी आले, तिथनं माझी सुरुवात झाली. म्हणजे 2002 सालची जी माया होती, तर ती 1996 गेली, तर ती पुलीस म्हणून सगळ्या लोकांना घाबरणारी अशी माया. आणि म्हणजे कधी जर आता मी त्या गोष्टीचा विचार केला तर मलाच कळत नाही का पण हे करत असताना खूप म्हणजे रस्त्याने जाणारी गाडी असते किंवा कचरा चढताना येणारे वाईट अनुभव असतील, ह्या सगळ्या गोष्टी खूप मनाला दुखत होत्या. आणि वय छोटं होतं तेव्हा, ते म्हणजे सुरुवात होती का कळायची काहीतरी केलं पाहिजे. वयाच्या 13 वर्षी लग्न झाले, 14-15 वर्षी सगळी घरची जबाबदारी स्वतःवरती पडली, मुलगा छोटा होता, घरची परिस्थिती खूप नाजूक होती आणि शिक्षण नसल्या कारणाने कचरा वेचायला जावं लागलं. आणि तिथं कचरा वेचायला गेले असताना तिथं माझ्या अर्जुनाची खरी सुरुवात झाली. काम करत असताना लिहिणं वाचणं, बाकीच्या इतर लोकांना ज्या भेटायचं बोलायचं, संघटना यायच्या, ते सांगायच्या, शिकवायच्या, ट्रेनिंगला या कार्यक्रम आहे. पण बाकीच्या ह्या सगळ्या ज्या महिला होत्या त्या एकत्र यायला तयार नव्हत्या, कारण पोटात पाण्याचा प्रश्न होता. कोणाचे नोकरे दारू पिणारे, त्याने दिवसभर कचरा वेचून आणला का सांगितलं जे पैसे येतात ते कोणीच पडवून घेणार, म्हणजे अशी परिस्थिती सगळी जळून बघितली. हॉस्टेलमध्ये सगळे रात्रीचे आणि ते खूप कपुडे मला पण नको असे यायला, माझ्या पिढीला पण नको असं होत माझ्या व्हायला. पण नेमकं करायचं काय, पर्याय काहीच नव्हतं, ते काम तर करायचंच आहे पण वेगळं पण त्याच्यामधनं शोधायचं होतं. आणि संस्थेच्या माध्यमातून कागदपत्र कुठेतरी पंचायत आहे, ही कचरा वेचक म्हणजे भारतभरामध्ये ही संस्था आहे. या संस्थेमध्ये 95-950 संघटना दिलेल्या आहेत भारतामधून, आणि ह्या संघटनेची जेव्हा माझी ओळख झाली, काम मला कळायला लागलं, बाकीच्या शहरातल्या महिला कचरा वेचकांसोबत मला भेटायला मिळायला लागलं, तर ते मला एक उत्सुकता वाढायला लागली. संस्थेमध्येच कायद्याचं ट्रेनिंग होतं, महिला आणि मुलांचे कायदे सगळे माझ्या ग्रुपमध्ये बारावी असे सगळे होते आणि सगळ्यांना म्हणले काहीला काही येत नाही ना पण मी जिद्द धरून बसले. म्हटलं नाही सर मला फक्त ऐकायचंय, मला काय करायचं नाही, मला ना तुमचं सर्टिफिकेट नको, मला काय नको, फक्त मी काय चाललंय ते मला बघायचंय. आणि मी सुरुवात केली, ते 2 वर्षाचं ट्रेनिंग होतं ते मी घेतलं पूर्ण, त्यांनी मला त्याच्यामध्ये काय सांगितलं. मी तिथनं सुरुवात केली लिहायची, लिहायची नाही पण वाचायला, कारण की मन वाचतं जर आलं तर खूप झालं, तसं पेपरमध्ये काय आलं, पाठी कुठे, गाडी कुठे जाणार हे तरी कळेल. आणि तिथनं सुरुवात झाली. ते झाल्यानंतर मी माझा एक नंबर आहे, कारण मी मुलांच्या कायद्याचे 5 उत्तर बरोबर दिले म्हणजे दिल्लीमध्ये सर्टिफिकेट मिळणार. मला म्हणे का माहीत नाही तुमचं काय झालं पण तुम्ही पण चाला, कारण तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी. तर गेले मी त्या सगळ्यांना प्रश्न विचारले गटामधून, ग्रुपमधून 40 लोकांमधून कोणाकडंच 2 प्रश्नाच्या वरती उत्तर नव्हतं आणि माझ्या 5 पण उत्तर बरोबर असल्यामुळे मला एक नंबर आणि सर्टिफिकेट मिळालं. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून
स्टँडर्ड असतील, डोमेस्टिक प्रॉब्लेम्स असतील, याविषयी तुम्ही मार्गदर्शन? हिंसाचाराच्या ज्या केसेस आहेत, तर माझ्याकडे 2 वर्षांमध्ये 350 केसेस झालेल्या आणि त्याच्यामधून 120 केसेस मी सॉल्व्ह केलेल्या स्वतः आणि बाकीच्या आणि मग कालांतराने तुम्ही एका आंतरराष्ट्रीय संस्थेशी पण जुळला गेलात की जिथं तुम्हाला व्हिडिओ मेकिंग, व्हिडिओ ट्रेनिंगचं पण काही प्रशिक्षण मिळालं. अशा पद्धतीने मायाबेनी स्वतःला खूप पुढे डेव्हलप करत गेल्या आणि सगळ्यांचे प्रश्न मांडायला त्यांनी सुरुवात केला आणि ते माध्यम होतं व्हिडिओचं. त्यांनी व्हिडिओ फिल्म्स बनवल्या, लोकांना त्याच्यात, महिलांना त्याच्यात सहभागी करून घेतलं, त्याचं स्क्रीनिंग केलं आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न मांडले आणि त्याला उत्तर शोधू पाहिजे. हे जे सगळं दिसतंय आपल्याला की त्या मायाताई असो, ज्याताई असो, की यांनी स्वतःमध्ये त्या उभं राहिल्यात. काशीबाईंचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की या सगळ्या महिला या स्वतःमध्ये काहीतरी आपलं आयुष्य कसं बदलेल आणि आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य कसं बदलेल यासाठी या उभ्या राहिल्या. खरोखरी शैलपुत्रीचं हे दर्शन या महिलांमध्ये आपल्याला घडतंय. आजच्या या नवदुर्गाच्या पहिल्या दिवसाला, या पहिल्या देवीच्या रूपाला आपण वंदन करतोय. तर हे वंदन आहे या महिलांमधल्या या निडरतेचं, या महिलांमधल्या या सामर्थ्याचं आणि या महिलांमध्ये जी काही एक ताकद आहे की कुठलीही परिस्थिती असो, कशीही अडचण असो, त्याला आम्ही सामोरं जाऊ आणि उद्याचा दिवस हा सुद्धा आमचाच असेल, तो आमचा आम्ही करून दाखवू, हे सगळं सामर्थ्य घेऊन या महिला पुढे जात आहेत. यांच्या या वृत्तीला, यांच्या या निडरतेला आणि यांच्या या खंबीरपणाला शैलपुत्रीचाच समजून आम्ही देशदूत मार्फत सलाम करतो, वंदन करतो. आणि थँक्यू, तुम्ही सगळेजण आलात, धन्यवाद.